आता एक मोठी बातमी, नवी दिल्लीतून लोकसभेची सुरक्षा भेदलेली आहे. लोकसभा सुरू असताना 3 जण अचानक शिरलेले आहेत. स्मोक कॅन्डल जाळल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय. लोकसभेच्या सुरक्षेत एक मोठी चूक झालेली आहे. विशेष म्हणजे संसद भवनावर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यातील शहीदांना आजच श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आजच लोकसभेच्या सुरक्षेची चूक झालेली आहे. आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांच्याकडून. भारती, अगदी काही वेळापूर्वी लोकसभेत हा प्रकार घडला आहे. 3 लोक आले होते, त्या 3 लोकांपैकी एका जणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट संसदेत जिथे खासदार बसतात तिथे उडी मारली लोकसभेत. आणि जे इतर दोघे होते त्यांच्यापैकी एकाने काहीतरी स्प्रे सुद्धा केल्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर स्मोक कॅन्डल्स जे असतात ते स्मोक कॅन्डल सुद्धा जाळले गेले. लवकरच सुरक्षा रक्षकांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतलं. मात्र हा सगळा प्रकार अगदी काही सेकंदात घडला. एक मोठी सुरक्षेतली चूक आपल्याला म्हणावी लागेल, कारण संसदेचं सत्र सुरू आहे. लोकसभेमध्ये सगळे खासदार उपस्थित असताना ही सगळी घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर आता मात्र लोकसभेचं कामकाज थांबवलं गेलंय. गंभीर घटना ही. भारती, धन्यवाद या माहितीबद्दल. लोकसभा सुरू असताना 3 जण अचानकपणे शिरलेले आहेत लोकसभेत. भाजपच्याच एका खासदारांचं संबोधन यावेळी सुरू होतं आणि त्याचवेळी हे 3 जण लोकसभेतल्या प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उडी मारली आणि काहीसा गोंधळ यावेळी लोकसभागृहात उडाला.